नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कोळी एस एस रयत शिक्षण संस्थेचे रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे अर्थशास्त्र विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार एस वाय बी ए साठी जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे त्यातला स्पेशल विषय एस वन एस वायला तीन विषय असतात पुणे विद्यापीठाच्या पद्धतीनुसार, एक जी टू, एक एस वन आणि नंतर एक पुढचा जो आहे तो एस टू। त्यातला एस वन हा विषय माझ्याकडे दिलेले। आता एस वन म्हणजे कुठला विषय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र। आपल्या विषयाचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याला पुणे विद्यापीठ एस वन हे नाव दिलेले। आणि तो विषय मी तुम्हाला तुमच्या समोर हा विषय घेऊन येणार आहे। आपल्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख। विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना आपल्याला सांगायचं झाल्यास, तर अर्थशास्त्राचा अभ्यास हा दोन पद्धतीने केला जातो। अर्थशास्त्राचा अभ्यास दोन पद्धतीने केला जातो, एक आहे सूक्ष्म पद्धत आणि दुसरी आहे स्थूल पद्धत। त्यालाच अनुक्रमे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि नंतर स्थूल पद्धतीलाच समग्र लक्ष्य अर्थशास्त्र असं म्हणतात। तर यापैकी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याची आज आपण ओळख करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झाल्यास, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना आपल्याला प्रथम सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचं। सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात। सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात। यातील मायक्रो हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मायक्रो शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे। मायक्रोज या शब्दापासून झालेला आहे। मायक्रोज याचा अर्थ इंग्रजीमध्ये आहे स्मॉल। मायक्रोज याचा अर्थ इंग्रजीमध्ये अर्थ आहे स्मॉल। स्मॉलचा अर्थ आपल्या मराठीमध्ये आहे लहान। याच्यावरून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, एक सोपी व्याख्या, आपल्या बोलीभाषेतली जी व्याख्या सांगता येईल, ती व्याख्या, पहिली व्याख्या आपल्याला असं सांगता येईल की ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं की हे जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे त्याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात। हा मायक्रो हा जो शब्द आहे तो ग्रीक भाषेतील मायक्रो या शब्दापासून तयार झालेला आहे। मायक्रो ज्याचा इंग्रजीमध्ये अर्थ आहे स्मॉल आणि स्मॉलचा मराठीमध्ये अर्थ आहे लहान। जर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण जर विचार केला तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे जे शब्दप्रयोग आहेत ते शब्दप्रयोग सर्वात प्रथम हे जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील प्राध्यापक रॅगलर फ्रिश या अर्थतज्ञाने या दोन शब्दाचा अवलंब केला। म्हणून त्यापैकी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याचा आपण अभ्यास करत आहोत। तर मी तुम्हाला पहिली व्याख्या सांगितली की ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। आता तुम्हाला दुसरी एक व्याख्या सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय या संदर्भात। तर दुसरी व्याख्या अशी सांगता येईल की ज्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। बघा मी व्याख्या काय सांगितली की ज्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। म्हणजे या व्याख्याचं जर स्पष्टीकरण बघितलं तर या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचाच अभ्यास केला जातो।
म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घटक असतात, समग्र घटक असतात, एकूण घटक जे आहेत त्या कुठल्याही घटकाचा अभ्यास न करता त्या अनेक घटकापैकी काय फक्त एका विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो। म्हणून आपल्याला जी दुसरी व्याख्या सांगितली ती दुसरी व्याख्या काय होती की ज्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। आणि तिसरी जी व्याख्या सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिसरी व्याख्या प्राध्यापक बोल्डिंग या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेले, प्राध्यापक बोल्डिंग। प्राध्यापक बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला मानायचं त्याची त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे। त्यांनी व्याख्या काय सांगितली बघा विद्यार्थी मित्रांनो, विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा, व्यक्तिगत वेतन किंमत, व्यक्तिगत वेतन किंमत उत्पन्न अथवा विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र होय। बघा व्याख्या काय सांगितली विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला मानायचं त्यांनी सविस्तर व्याख्या सांगितलेली, ती व्याख्या कोणती आहे बघा, विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा, व्यक्तिगत उत्पन्न वेतन किंमत अथवा विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणायचं। म्हणजे आपण तीन व्याख्या बघितल्या, आता तिन्ही व्याख्या आपण काय करूया सविस्तरपणे समजून घेऊया, त्याचं विश्लेषण करून त्याचं स्पष्टीकरण करून ह्या व्याख्या आपण समजून घेण्याचा आपण काय करूया प्रयत्न करूया। आता बघा की सुरुवातीला प्राध्यापक बोल्डिंग यांनी काय सांगितलं, विशिष्ट उद्योग संस्थेचं असं म्हटलेलं आहे। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं, विशिष्ट उद्योग संस्थेचा अभ्यास करतं। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये काय अनेक उद्योगधंदे आहेत, त्या अनेक उद्योगधंद्यापैकी फक्त एका उद्योग संस्थेचा अभ्यास करणं म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र होय। म्हणून त्याला काय म्हटलेत, विशिष्ट उद्योग संस्थेचं। विशिष्ट कुटुंबाचं असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे त्यांचं वाक्य होतं विशिष्ट कुटुंबाचा। आता आपण असं गृहीत धरूया की आपल्या वर्गामध्ये काय 60 विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा अभ्यास न करता एका विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा अभ्यास करणे याला काय म्हणायचं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं। नंतर पुढे काय म्हटलेलं आहे, व्यक्तिगत उत्पन्न, एखाद व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, व्यक्तिगत उत्पन्न झालं, वेतन किती आहे किंवा विशिष्ट वस्तूची किंमत किती आहे त्याला सुद्धा काय म्हणायचं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणायचं, किंवा विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारं शास्त्र। बोल्डिंगनी पुढं जो घटक सांगितलेला आहे तो पुढचा घटक आहे विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारं शास्त्र। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांचा अभ्यास न करता एका विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो। मी आत्ता सांगितलं की आपल्या वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत, त्या 60 विद्यार्थ्याचा अभ्यास न करता एका विद्यार्थ्याचा अभ्यास करणे, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये काय असंख्य वस्तू आहेत त्या असंख्य वस्तूचा अभ्यास न करता एका वस्तूचा अभ्यास करणे म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र होय। बघा म्हणजे तुम्हाला आत्ता मी एक उदाहरण दिलं की भारतामध्ये काय अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत, त्या सर्व उद्योगधंद्याचा अभ्यास न करता एका उद्योगधंद्याचा अभ्यास करणं म्हणजे काय सूक्ष्म अर्थशास्त्र, याचं सुद्धा आपल्याला एक उदाहरण देता येईल। समजा भारतामध्ये काय अनेक उद्योगधंदे आहेत, त्या उद्योगधंद्यापैकी फक्त साखर उद्योग संस्थेचा अभ्यास करणे म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र। म्हणजे प्राध्यापक बोल्डिंगनी जी व्याख्या सांगितली त्या व्याख्येचं सुद्धा आपल्याला विश्लेषण करता आलं। म्हणजे आपण तीन व्याख्या बघितली, पहिली व्याख्या काय बघितली की ज्या अर्थशास्त्रामध्ये लहानातील लहान घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। आपण दुसरी व्याख्या बघितली की ज्या अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। आणि तिसरी आपण बोल्डिंगची व्याख्या बघितली की विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा, व्यक्तिगत उत्पन्न वेतन किंमत अथवा विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात। म्हणजे या तिन्ही व्याख्यांचा आपण अभ्यास केल्यानंतर त्यातून असा अर्थ निघतो, त्यातून असा निष्कर्ष निघतो की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांचा, समग्र घटकांचा अभ्यास न करता एका विशिष्ट घटकाचा अभ्यास केला जातो। बघा विद्यार्थी मित्र तुमच्या लक्षात येते का म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, हे तुम्हाला एक सोपं उदाहरण देऊन मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ते उदाहरणसुद्धा प्राध्यापक बोल्डिंग यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। आता जंगलामध्ये बघा असंख्य झाडे असतात, जंगलामध्ये काय असंख्य झाडे असतात, त्या असंख्य झाडाचा अभ्यास न करता एका झाडाचा अभ्यास करणे म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र होय। बघा किती सोपं उदाहरण आहे, जंगलामध्ये काय अनेक झाडे असतात, अनेक प्रकारचे झाडं असतात,
त्या अनेक झाडाचा अभ्यास न करता एका झाडाचा अभ्यास करणं म्हणजेच काय सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं हं त्याच्या आपण विविध व्याख्या बघितलं आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने सुद्धा स्पष्ट केलेले म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपला पुढचा जो घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप त्याला नेचर ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. आता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र जे काय स्वरूप आहे ते स्वरूप काही मुद्द्याच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण पहिला मुद्दा लक्षात घेतलेला आहे विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये समग्र घटकांचा अभ्यास न करता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो. आता विशिष्ट घटक म्हणजे काय उदाहरण म्हणून आपल्याला काय सांगता येईल विशिष्ट मागणी विशिष्ट पुरवठा विशिष्ट बचत विशिष्ट गुंतवणूक विशिष्ट उत्पादन विशिष्ट रोजगार विशिष्ट वस्तूंची किंमत म्हणजे हे काय सगळे विशिष्ट घटक आहेत. म्हणजे आपण काय समग्र घटकाचा अभ्यास केला नाही. म्हणजे समग्र घटकाचा अभ्यास काय समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये केला होतो. म्हणजे तिथं कुठल्या समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये कुठल्या घटकाचा अभ्यास केला जाईल मग एकूण मागणी एकूण पुरवठा एकूण बचत एकूण गुंतवणूक एकूण उत्पादन बरोबर आहे एकूण रोजगार सर्वसामान्य किंमत पातळी यासारख्या घटकाचा अभ्यास केला जाईल. म्हणजे एकूण घटकाचा इथं अभ्यास न करता विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो. मग ही विशिष्ट घटक कुठले की विशिष्ट मागणी विशिष्ट पुरवठा विशिष्ट बचत विशिष्ट गुंतवणूक विशिष्ट उत्पादन विशिष्ट रोजगार विशिष्ट वस्तूंची किंमत यासारख्या विशिष्ट घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये केला जातो. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा आंशिक समतोल. सूक्ष्म अर्थशास्त्र स्वरूपाचा अभ्यास करत असताना आपल्याला दुसरा मुद्दा लक्षात घ्यावा लागणार आहे. तो दुसरा मुद्दा म्हणजे आंशिक समतोल. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. आता आंशिक समतोल म्हणजे काय विशिष्ट वस्तूची मागणी आणि विशिष्ट वस्तूंचा पुरवठा यांच्या परस्पर संबंधातून किंमत निश्चित होत असते बरोबर आहे. मग ही किंमत जी निश्चित होत असते त्या ठिकाणी आंशिक समतोल साधला जातो. म्हणजे या ठिकाणी बघा की एकूण वस्तूची मागणी आणि एकूण वस्तूंचा पुरवठा यांच्या परस्पर संबंधातून जी किंमत निश्चित होते त्याचा अभ्यास न करता फक्त इथं काय केलेलं आहे विशिष्ट वस्तूची मागणी आणि विशिष्ट वस्तूंचा पुरवठा यांच्या परस्पर संबंधातून जी काही वस्तूंची किंमत निश्चित होते त्या आंशिक समतोलाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये केला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त आंशिक समतोलच अभ्यासले जातात समग्र समतोल जे आहे ते अभ्यासले जात नाहीत. हा झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आपल्याला तिसरा मुद्दा सांगता येईल स्वतंत्र आर्थिक घटक. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक आर्थिक घटक हे स्वतंत्र गृहीत मानून त्याचा अभ्यास केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगतोय की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक आर्थिक घटक स्वतंत्र मानून त्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे हे जे काही स्वतंत्र आर्थिक घटक आहेत त्या स्वतंत्र आर्थिक घटकावर परिणाम करणारी इतर घटक स्थिर मानून त्याचा अभ्यास केला जातो. बघा तुमच्या लक्षात येते का मी काय सांगतोय की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक आर्थिक घटक स्वतंत्र मानून स्वतंत्र गृहीत धरून त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे याचा अर्थ काय सांगता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे काही स्वतंत्र आर्थिक घटक आहेत त्या स्वतंत्र आर्थिक घटकावर परिणाम करणारे जे काही इतर घटक आहेत ते इतर घटक स्थिर मानले जातात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण दिलं तर हा मुद्दा आपला स्पष्ट होऊन जाईल. उदाहरणं जर सांगायचं झाल्यास मागणीचा नियम. आता मागणीच्या नियमामध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा की इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा किंमत वाढते त्यावेळी मागणी कमी होते. या उलट ज्यावेळी किंमत कमी होते त्यावेळी मागणी वाढत असते. आता सुरुवातीला जी इतर परिस्थिती म्हणजे मागणीवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक काय केलेले आहेत स्थिर गृहीत धरलेले आहेत आणि या ठिकाणी फक्त काय केलेले आहेत वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी याचाच स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये स्वतंत्र आर्थिक घटकाचा अभ्यास केला जातो. हा झाला तिसरा मुद्दा. आता आपल्याला चौथा मुद्दा सांगता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्र स्वरूप स्पष्ट करत असताना चौथा मुद्दा आहे प्रश्नांचे भिन्न स्वरूप. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये
वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास केला जातो, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला विविध प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात। म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट वस्तूंच्या किमतीमध्ये जर बदल झाला, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट वस्तूंच्या किमतीमध्ये जर बदल झाला तर त्यावेळी उपभोक्त्याच्या खरेदी शक्तीमध्ये कशा प्रकारे बदल होतो त्याचा अभ्यास केला जातो। त्याचप्रमाणे उपभोक्त्याच्या खरेदी शक्तीत बदल झाल्यानंतर विशिष्ट उद्योग संस्थेचा समतोल कसा साधला जातो, हा जो काही प्रश्न आहे त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो। नंतर ती विशिष्ट उद्योग संस्था कोणत्या वस्तूचं उत्पादन करेल, किती वस्तूचं उत्पादन करेल, त्या वस्तूची किंमत काय ठेवायची, त्या उद्योग संस्थेचा कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे समतोल साधला जाईल, अशी विविध प्रकारचे जे काही प्रश्न असतात अशा विविध प्रश्नांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये केला जातो। हा झाला चौथा मुद्दा। आता आपल्याला पाचवा मुद्दा सांगता येईल, गृहितांचा अभ्यास। सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये गृहितांचा अभ्यास करावा लागतो। गृहिते अभ्यासण्याचा हेतू म्हणजे अर्थशास्त्रामधील जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने समजून सांगणे हा महत्त्वाचा उद्देश असतो। बघा विद्यार्थी मित्र, काय सांगतो की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये गृहितांचा अभ्यास केला जातो। आता गृहित म्हणजे काय? आता मी तुम्हाला मागणीचा नियम सांगितला की इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे हा सिद्धांत आपण अभ्यासत असताना आपण काही परिस्थिती स्थिर ठेवत असतो, त्याला आपण गृहिते असं म्हणायचं। बरोबर आहे? हां, म्हणजे ही जी काही गृहिते आहे ती गृहिते स्थिर ठेवून आपल्याला त्या सिद्धांताचा अभ्यास कशा प्रकार करता येईल, सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने करता येईल। जर समजा ही गृहिते जर स्थिर नसेल, इतर परिस्थिती जर स्थिर नसेल, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपल्याला अनुभवास येणार नाही। उदाहरण जर सांगायचं झालं तर मागणीचा नियम। आता किंमत वाढत असताना मी तुम्हाला सांगितलं की मागणी कमी होत असते, पण समजा असं आपण समजूया किंमत वाढत असताना इतर परिस्थितीत बदल झाला, म्हणजे उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाला, म्हणजे किंमत वाढत असताना काय झालं, इथं उत्पन्न वाढायला लागलेले, मग त्याची काय मागणी कमी होणार नाही। आलं लक्षात? म्हणजे आपल्याला मागणीचं नियम काय अनुभवास येणार नाही। मग मागणीचं नियम जर आपल्याला अनुभवास यायचं असेल तर त्यावेळी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय गृहितांचा अभ्यास करावा लागतो। गृहिते अभ्यासण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे काय, सिद्धांत सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने समजून सांगणे हा महत्त्वाचा उद्देश असतो। अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र जे काही स्वरूप आहे ते स्वरूप या पाच मुद्द्याच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल। आता आपला पुढचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो पुढचा घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची ओळख। सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, त्याला स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात। आता व्याप्ती म्हणजे काय, किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे सांगणे म्हणजेच काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती होय। बघा तुमच्या लक्षात येते का, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय याची व्याख्या सांगत असताना मी तुम्हाला काय सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो हे सांगणे म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती होय। आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीचा अभ्यास करत असताना आपणाला तीन घटक या ठिकाणी लक्षात घ्यावे लागणार आहेत। एक पहिला घटक आहे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आणि तिसरा आहे आर्थिक कल्याणविषयक सिद्धांत। या तीन घटकांचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती होय। आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होणारा हा पहिला जो घटक आहे तो पहिला घटक आहे वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत। आता वस्तूंच्या किंमत निश्चितांत हा जो पहिला घटक आहे त्याला मूल्य सिद्धांत सुद्धा म्हणतात। वस्तूंच्या किंमतीचे जे सिद्धांत आहे त्याला मूल्य सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं। आता वस्तूंच्या किंमत निश्चितांतामध्ये काय केलं जातं की विशिष्ट वस्तू किंवा सेवा यांची किंमत निश्चिती कशी होते या संदर्भात जे काही विविध सिद्धांत आहेत त्या विविध सिद्धांताचा अभ्यास वस्तूंच्या किंमत निश्चित सिद्धांतामध्ये केला जातो। बघा या पहिल्या घटकामध्ये विशिष्ट वस्तू किंवा सेवा
विशिष्ट वस्तू किंवा सेवा यांची किंमत निश्चिती कशी होते या संदर्भात जे काही विविध सिद्धांत आहेत त्या विविध सिद्धांताचा अभ्यास वस्तूंच्या किंमत निश्चिती सिद्धांत मध्ये केला जातो। आता या सिद्धांताचं दोन भागात वर्गीकरण करता येईल। वस्तूंच्या किंमत निश्चिती जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचं आपण काय केलेलं आहे दोन भागात वर्गीकरण केलेलं आहे। पहिला आहे उपभोग विषयक सिद्धांत आणि दुसरा आहे उत्पादन विषयक सिद्धांत। म्हणजे वस्तूंच्या किंमत निश्चिती मध्ये या दोन सिद्धांताचा अभ्यास केला होतो। म्हणजे हे जे काही सिद्धांत वस्तूंची किंमत निश्चित वस्तूंच्या किंमत निश्चितीच्या संदर्भात जे काही सिद्धांत त्या सिद्धांताचं दोन भागात वर्गीकरण केलेलं आहे। एक आहे उपभोग सिद्धांत आणि दुसरा आहे उत्पादन विषयक सिद्धांत। आपण त्याचं सुद्धा काय करूया सविस्तरपणे विश्लेषण करूया। उपभोग विषयक सिद्धांतमध्ये उपभोक्त्याच्या वर्तनासंबंधी सिद्धांताचा अभ्यास केला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं इथं उपभोग विषयक सिद्धांतमध्ये उपभोक्त्याच्या वर्तनासंबंधी सिद्धांत केला जातो। म्हणजे अर्थशास्त्रामध्ये उपभोक्त्याच्या वर्तनासंबंधी काही सिद्धांत आहेत। विशिष्ट परिस्थितीमध्ये उपभोक्त्याचं वर्तन कसं असू शकतं त्या संदर्भात जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या उपभोग विषयक सिद्धांतामध्ये केलेला आहे। उदाहरण जर सांगायचं झालं तर घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम, घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम, मागणीचा नियम, मागणीची लवचिकता, समवर्ती वक्र विश्लेषण, उपभोक्त्याची लाभाधिक्य, हे जे काय सर्व सिद्धांत आहेत ते सर्व सिद्धांत उपभोग विषयक सिद्धांताशी संबंधित आहेत। आता घटत्या उपयोग सिद्धांत आहे, मागणीचा सिद्धांत आहे, मागणी लवचिकता आहे, समवर्ती वक्र विश्लेषण आहे, उपभोक्त्याची लाभाधिक्य सुद्धा आहेत। म्हणजे या ज्या काही नवीन संकल्पना आहेत या नवीन संकल्पनेचा अभ्यास आपण या उपभोग सिद्धांतामध्ये करत असतो। आता उपभोक्त्याची लाभाधिक्य त्यामध्ये जे काही नवीन सांगितलं तुम्ही घटत्या सीमांत सिद्धांत, मागणीचा नियम म्हणा, मागणी लवचिकता, समवर्ती वक्र विश्लेषण, हे शब्द कुठे ना कुठे तुम्ही वाचलेले असतात, ऐकलेले असतात, अभ्यासलेले असतात, पण उपभोक्त्याचे लाभाधिक्य बऱ्याच वेळा काय तुम्ही ऐकलेलं नसतं। आता उपभोक्त्याचे लाभाधिक म्हणजे काय, एखादी वस्तू किंवा एखादी संधी आपल्या हातची जाऊ नये म्हणून उपभोक्ता काय करतो त्या वस्तूसाठी जास्तीत जास्त किंमत द्यायला तयार होतो। ती किंमत आणि प्रत्यक्षात जी काही किंमत देतो ती किंमत या दोन्हीमध्ये जो काय फरक असतो त्याला काय म्हणायचं उपभोक्त्याचे लाभाधिक असं म्हणायचं। आता उपभोक्त्याचं जे लाभाधिक आहे म्हणजे काय झालं बघा उपभोक्त्याचं वर्तन बदललेलं, म्हणजे काय झालं त्याला एखादी वस्तू आवडली त्या वस्तूसाठी तो जास्तीत जास्त किंमत द्यायला तयार झालेला आहे, त्याच्या मनामध्ये किंमत निश्चित केलेली आहे ती किंमत आणि प्रत्यक्षात ती वस्तू विकत घेत असताना जी काही किंमत असतो ती किंमत या दोन्हीमध्ये काहीतरी फरक आढळतो आणि फरक आढळल्यामुळं त्याला काय होतं थोडासा लाभ झाल्यासारखा वाटतो। त्या लाभालाच काय म्हणायचं उपभोक्त्याचं लाभाधिक असं म्हणायचं, त्याला कंझ्युमर सरप्लस असं म्हणतात। म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की मग ते उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल। ते उदाहरण म्हणजे आपण असं एक आपल्या कॉलेजमधलंच उदाहरण देऊया की समजा तुम्ही SYBA प्रवेशासाठी आपल्या महाविद्यालयात आलेला आहात आणि एका तुमच्या मित्राचा तुम्हाला ड्रेस प्रचंड आवडलेला आहे, मग तुम्ही तुमच्या मनामध्ये निश्चय केला की हा ड्रेस आपण काय घ्यायचाच, मग कितीही किंमत गेली तर आपण तो ड्रेस घ्यायचा असा निश्चय केला आणि तुम्ही मनामध्ये तुम्ही एक निश्चय केला आहे की 2000 रुपये देऊन तो ड्रेस घ्यायचा असं ठरवलेलं आहे आणि बाजारात गेला आणि प्रत्यक्षात तो जो काय ड्रेस आहे तो तुम्हाला काय झाला 1000 रुपयेमध्येच मिळाला। म्हणजे तुम्ही तो ड्रेस घेण्यासाठी 2000 रुपये द्यायस तयार झालेले होते आणि तो आता सध्या तुम्हाला ड्रेस किती भेटतो 1000 रुपयेमध्ये भेटतोय। म्हणजे ह्या दोन्हीमध्ये जो काही फरक आढळला 1000 रुपयेचा तुम्हाला फायदा झाल्यासारखा वाटला, या फायद्यालाच काय म्हणायचं उपभोक्त्याचे लाभाधिक असं म्हणायचं। म्हणजे या उपभोग विषयक सिद्धांतामध्ये मी तुम्हाला जे काय सांगितलं घटत्या सीमांतवेचा नियम, मागणीचा नियम, मागणी लवचिकता, समवर्ती वक्र विश्लेषण, नंतर उपभोक्त्याचं लाभाधिक्य अशा विविध सिद्धांताचा अभ्यास या उपभोक्ता सिद्धांतामध्ये समाविष्ट होत असतात, त्याचा अभ्यास केला जात असतो। आता दुसरा आहे उत्पादन विषयक सिद्धांत। आता उत्पादन विषयक सिद्धांतामध्ये उत्पादन फलन, उत्पादन फलनाचे प्रकार, आता उत्पादन फलनाचे दोन प्रकार आहेत, एक अल्पकालीन उत्पादन फलन आणि दुसरा दीर्घकालीन उत्पादन फलन। आता अल्पकालीन उत्पादन फलन म्हणजे काय की जे उत्पादनाचे 4 घटक आहेत ते 4 घटकापैकी काय करायचं फक्त एका घटकामध्ये वाढ करायचं, बाकीचे घटक स्थिर ठेवायचं। एका घटकामध्ये वाढ केल्यानंतर उत्पादन कशा प्रकारे मिळत जातं त्याचा अभ्यास अल्पकालीन उत्पादन फलनामध्ये केलेलं आहे। दीर्घकालीन उत्पादन फलनामध्ये काय केले उत्पादनचे जे 4 घटक आहेत त्या 4 घटकासारख्याच प्रमाणात काय केले जातात बदल केले जातात किंवा वाढवले जातात, त्यानंतर उत्पादन कशा प्रकारे मिळत जातं त्याचा अभ्यास केलेला आहे। म्हणजे उत्पादन विषयक सिद्धांतामध्ये उत्पादन फलन म्हणजे काय, उत्पादन फलनाचे प्रकार, मग उत्पादन फलनाशी संबंधित जे काय सिद्धांत आहेत, मग त्यामध्ये बदलत्या प्रमाणाचा नियम आहे, परिमाण प्रत्यय नियम आहे, त्याचा अभ्यास केला जातो। नंतर खर्च विषयक विविध संकल्पना आहेत त्या विविध संकल्पनेचा अभ्यास केला जातो। नंतर
त्यानंतर विविध बाजारपेठेमध्ये उद्योग संस्थेची वस्तूंची किंमत निश्चिती कशी होते, उद्योग संस्थेचा समतोल कसा साधला जातो, त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातोय. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी उत्पादन फलन, उत्पादन फलनाचे प्रकार, बदलले प्रमाणाचा नेम, परिमाण प्रत्यय नेम, खर्चाचे विविध प्रकार. आता खर्चाचे विविध प्रकार आहेत, जर सांगायचं झालं तर एकूण खर्च आहे, सरासरी खर्च आहे, सीमान खर्च आहे, स्थिर खर्च आहे, बदलता खर्च आहे, संधी खर्च आहे, आर्थिक खर्च आहे, पैशातील खर्च आहे, अशी विविध प्रकारचे खर्च आहेत. त्या खर्चासुद्धा अभ्यास या उत्पादन शिद्धांमध्ये केला जातो. नंतर मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलं की विविध बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत निश्चिती कशी होते, त्या संदर्भातील जे काही सिद्धांत आहेत त्याचा अभ्यास केला जातो. आता विविध प्रकारच्या बाजारपेठ म्हणजे कुठल्या प्रकारच्या बाजारपेठा, तर त्यामध्ये पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदार आहे, मक्तेदारयुक्त स्पर्धा आहे, अल्पजन्य विक्रेता अधिकार आहे, द्विविक्रेता बाजारपेठ आहे. असे जे बाजारपेठेचे विविध प्रकारचे बाजारपेठ आहे, त्या विविध प्रकारच्या बाजारपेठेमध्ये वस्तूंची किंमत निश्चिती कशी होते, उद्योग संस्थेचा समतोल कसा साधला जातो, त्याचासुद्धा अभ्यास या उत्पादनविषयक सिद्धांतामध्ये केला जात असतो. म्हणजे वस्तूंच्या किंमतीचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतामध्ये या दोन सिद्धांताचा समावेश होतो, एक उपभोगविषयक सिद्धांत आणि दुसरा आहे उत्पादनविषयक सिद्धांत. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होणारा हा पहिला घटक, याचं आपण सविस्तरपणे विश्लेषण बघितलेलं आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होणारा दुसरा महत्त्वाचा घटक आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला कुठल्याही वस्तू किंवा सेवाचं उत्पादन करायचं असेल तर आपणाला चार उत्पादन घटकाची आवश्यकता असते. हे चार उत्पादन घटक म्हणजे काय? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. या चार घटकाच्या मदतीने आपण काय करत असतो? कुठल्या तरी वस्तू किंवा सेवाचं उत्पादन करत असतो. आता हे घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यानंतर, कामामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना मोबदला द्यावा लागत असतो. बरोबर आहे. म्हणजे हे उत्पादनचे आपण चार घटक बघितले, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. या चार उत्पादन घटकाचं उत्पादन प्रक्रियेमध्ये आपण काय करत असतो? सहभागी करत असतो. या चार घटकाचा अवलंब करून कुठल्या तरी वस्तू किंवा सेवाचं उत्पादन करत असतो. आता हे चार उत्पादन घटकाचा अवलंब केल्यानंतर त्यांना काहीतरी मोबदला देणं आवश्यक आहे. तो मोबदला आपण बघा, भूमीला खंड या स्वरूपात देतो, श्रमिकाला वेतनाच्या स्वरूपात देतो, भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात देतो, संयोजकाला नफाच्या स्वरूपात देतो. आता खंड, बहुतेक वेळा तुम्हाला काय खंड म्हणजे काय माहीत नसतं. भूमीच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला, भूमीच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? खंड, त्याला रेंट असं म्हणतात. म्हणजे सर्वसाधारण बघा, आपल्याकडची काय जमीन असते, बऱ्याच वेळा आपण ती जमीन त्या जमिनीमध्ये काम करत नाही, मग ती जमीन आपण काय करतो, कुठल्या तर शेतकऱ्याला कसण्यासाठी देत असतो. मग त्याच्या बदल्यात आपण काय करत असतो, ते एकूण उत्पन्नातील काही वाटा आपण मागत असतो. ते वाटालाच काय म्हणायचं? खंड असं म्हणायचं. म्हणजे या भूमीच्या वापराबद्दल काय केलं जातं? तर खंड दिला जातो. श्रमिकाच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? वेतन. कारण आपण एखाद्या श्रमिकाला आपल्या शेतामध्ये कामाला लावलं तर आपण काय करत असतो? त्याला मजुरी किंवा वेतन देत असतो. ठीक आहे. नंतर समजा आपल्याकडचं जे काही भांडवल आहे, ते भांडवल जर समजा इतरांना व्याजाने दिलं किंवा आपण काय केले, उसने पैसे दिले, आपल्याकडचं जे भांडवल आहे ते उसने दिले, तर आपण काय करतो? त्या भांडवला आपण त्याच्याकडनं व्याज घेत असतो. म्हणजे भांडवलाच्या वापराबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? व्याज. आणि संयोजक म्हणजे काय? संयोजकाच्या कार्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? इथं नफा होय. सॉरी, संयोजकाच्या कार्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? नफा होय. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की या उत्पादन घटकाच्या किंमतीचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतामध्ये खंडविषयक सिद्धांत, वेतनविषयक सिद्धांत, व्याजविषयक सिद्धांत, नफ्याविषयक सिद्धांत याचा अभ्यास केला जातो. म्हणजे आता खंडविषयक सिद्धांतामध्ये कोणकोणत्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो बघा. त्या ठिकाणी प्रथम खंड म्हणजे काय? खंडाचा डेव्हिड रिकॉर्डने जो मांडलेला खंडविषयक सिद्धांत, त्या खंडविषयक सिद्धांताचा अभ्यास केला जातो. नंतर खंडाचा आधुनिक सिद्धांत, याचा अभ्यास केला जातो. नंतर आभासी खंड, क्वेझेरेंट असं म्हणतात, डॉक्टर मार्शल यांनी ती संकल्प मांडलेली आहे. म्हणजे खंडविषयक सिद्धांतामध्ये काय की खंड म्हणजे काय, रेकॉर्डचा खंडविषयक सिद्धांत, खंडाचा आधुनिक सिद्धांत, नंतर आभासी खंड याचा अभ्यास केला जातो. नंतर इथं वेतन म्हणजे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीमध्ये आपण बघतोय, तर त्यामध्ये आपण इथं वेतन म्हणजे काय किंवा त्याला वेतनालाच आपण मजुरीसुद्धा म्हणतो. मग ते वेतनाचे प्रकार आहेत, पैशातील वेतन आहे, नंतर वास्तव वेतन आहे, नंतर वास्तव वेतनावर परिणाम करणारे घटक आहेत, वेतनाचा आधुनिक सिद्धांत आहे, त्याचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. नंतर आपण तिसरा जो घटक भेटला उत्पादनाचा महत्त्वाचा घटक, तर भांडवलच्या वापराबद्दल दिला मोबदला म्हणजे काय? व्याज. मग या ठिकाणी व्याजाचे सुद्धा दोन प्रकार पडतात, एकूण व्याज, निव्वळ व्याज.
बरोबर आहे. नंतर मग हे व्याजदर, या ठिकाणी व्याजदर कसे निश्चित होतात या संदर्भात काही शब्दांत मांडलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमासाठी दोन शब्दांचा समावेश केलेला आहे. त्या ठिकाणी पहिला व्याजाचा सिद्धांत प्राध्यापक नट विक्सेल, नाव काय बघा, प्राध्यापक नट विक्सेल यांनी व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत मांडलेला आहे. त्या ठिकाणी व्याजदर कशी निश्चित होते त्याचा आपण तिथं अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यातच केन्सनीसुद्धा व्याजाचा रोखता पसंतीसुद्धा सिद्धांत मांडलेला आहे. व्याजाचा रोखता पसंत सिद्धांत हा केन्सनी मांडलेला आहे. पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांच्या समतोलातून व्याजदर कसा निश्चित होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केन्सनी या ठिकाणी व्याजा सिद्धांतमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर जर सांगायचं झालं नफा, मग नफा म्हणजे काय, नफ्याचेसुद्धा दोन प्रकार पडतात. मग त्यामध्ये एकूण नफा, निव्वळ नफा, मग ते नफा कशा प्रकारे मिळतो या संदर्भात विविध अर्थशास्त्राने विविध सिद्धांत मांडलेले आहेत. मग त्यामध्ये जर आपण बघितलं तर नफ्याचा धोका पत्करण्याचा सिद्धांत आहे, नफ्याचा अनिश्चितता पत्करण्याचा सिद्धांत आहे, नफ्याचा उपक्रमशीलतेचा सिद्धांत आहे. म्हणजे असे अनेक सिद्धांत आहेत, त्या अनेक सिद्धांताचा अभ्यास आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये समाविष्ट होणार हा दुसरा घटक आहे, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चिती सिद्धांत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांतामध्ये खंडविषयक सिद्धांत, वेतनविषयक सिद्धांत, व्याजविषयक सिद्धांत आणि नफ्याविषयक सिद्धांताचा अभ्यास केला जातो. आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होणारा तिसरा शेवटचा घटक म्हणजे आर्थिक कल्याणविषयक सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वास्तव कल्याणात भर घालणाऱ्या काही आर्थिक कल्याणविषयक सिद्धांताचा अभ्यास केला जातो. मग त्यामध्ये महत्तम सामाजिक लाभाचा सिद्धांत डॉक्टर डॉल्टन यांनी सांगितलेला आहे, त्या सिद्धांताचा आपण अभ्यास करणार आहोत. प्राध्याप पिगू म्हणा, प्राध्याप मेस्क्रेव म्हणा यांनी काही आर्थिक कल्याणविषयक सिद्धांत सांगितले की जेणेकरून सरकारने कशा पद्धतीने पैसा खर्च करावा, समाजाच्या वास्तव कल्याणात कशा प्रकारे वाढ घडून आणता येईल या संदर्भात काही सिद्धांत सांगितलेले आहेत. त्या सिद्धांताचा अभ्यास आपण आर्थिक कल्याणविषयक सिद्धांतमध्ये करणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होणारे हे तीन घटक सविस्तरपणे सांगता येईल. मग त्यातला पहिला घटक होता वस्तूंची किंमतचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमतचे सिद्धांत आणि तिसरा आहे आर्थिक कल्याणविषयक सिद्धांत. या तीन घटकांचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती होय. म्हणजे आज आपण विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचं स्वरूप आणि नंतर त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती याचा आज आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे.